नाही एकत्र येणार नाही, म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणं हे अशक्य आहे, चर्चा सुरू आहे. आणि आता पवार साहेबांना मुख्यमंत्री करण्याच्या संबंधामध्ये काहीतरी बातम्या येत आहेत, पण आता हे जे काय आहे हे न होणाऱ्या गोष्टीची चर्चा सुरू आहे. त्यामुळं आम्हाला काय 20-25 आमदारांची आवश्यकता आहे, त्यामुळं आमदार गोळा करण्यामध्ये गिरीश महाजन एक्सपर्ट आहे. आणि काय कमी पडली तर मी आहे, त्यामुळं तशी काही अडचण येणार नाही. पण ठीक आहे, तर म्हणजे जे आता चर्चा सुरू आहे तर ते काय काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार नाही आहे आणि शिवसेनेला ते परवडणार नाही आहे. म्हणजे शिवसेना जर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर शिवसेना गेली तर शिवसेना संपेलाच म्हणत नाही, पण एक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची मोठी प्रतारणा ठरेल. त्यामुळं एवढा त्यांनी मग शरद पवारांना मुख्यमंत्री करायला ते पाठिंबा देणार आहेत का आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ते पाठिंबा देणार आहेत ते काही कळत नाही आहे. मग त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा द्यायला काय अडचण आहे त्यांना? त्यामुळं 2.5 वर्षाचा प्रयोग कुठेही देशामध्ये कधी इथं झाला नाही. 1995 शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना 5 वर्ष मुख्यमंत्री होता, त्यावेळेला बीजेपीने काही अशी मागणी केली नाही की आमचा 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री करा. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार 15 वर्ष होतं, त्यावेळेला प्रत्येक वेळेला जास्त जागा काँग्रेसच्या असायच्या आणि मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होत होता. त्यामुळं मला असं वाटतं की शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी त्यांची तेवढी अयोग्य नाही आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि मला वाटतं की ते सरकार बनवावं. त्यामुळं सरकारमध्ये लवकरात लवकर त्यांनी यावं हीच आमची इच्छा आहे. जी मागणी आहे की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद करा. पण अमित शहा ज्यावेळेला आले होते त्यावेळेला मी काय त्या मिटिंगला तर नव्हतो, पण वर्तमानपत्रामध्ये बातम्या अशा आल्या होत्या की दोघांनी अर्ध्या अर्ध्या जागा घ्यायच्या, 135 जागा आणि 18 जागा मित्रपक्षांना. आणि मग त्यामध्ये उद्धवजी आणि अंडरस्टँडिंगने बीजेपीकडे जास्त आमदार आलेले आहेत, बाहेरून आलेले आहेत, आणि म्हणून उद्धवजींनी 124 जागांच्या पर्यंत त्यांनी मान्यता ते दिली आणि बीजेपी 164 जागांमध्ये बाकीच्या 14 जागा मला वाटतं आम्हाला मित्रपक्षांना मिळाल्या आणि 150 जागा ते लढलेले आहेत, त्यामधले 105 जागा त्यांच्या निवडून आल्या. म्हणजे यावेळेला 70% जास्त जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. आकडा जरी कमी असला, मागच्या वेळेला ते 250 जागा लढले आणि 122 जागा आल्या, आता 150 जागा लढली आणि 105 जागा निवडून आल्या. आणि गेल्या 20-25 वर्षांमध्ये कुठल्या एका पक्षाच्या जागा 100 आलेल्या नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आकडे बघा, सेना भाजपचे आकडे बघा, 100 कुणाचे 95 यांची 100 कुणाचे आले नव्हते, 73 जागा शिवसेनेच्या होत्या आणि 65 जागा बीजेपीच्या होत्या. तर त्यामुळं मला असं वाटतं की शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी तेवढी योग्य नाही असं माझं म्हणणं आहे आणि उपमुख्यमंत्रीपद त्यांनी घ्यावं आणि त्यांच्या जागा जास्त पुढच्या वेळेला निवडून आणाव्यात. त्यांचा जर जास्त जागा निवडून आले तर मी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा द्यायला तयार आहे. तर पण वाद एवढाच आहे की त्यांचं म्हणणं आहे आम्हाला मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष द्या, की मुख्यमंत्रीपदाची मागणी तेवढी योग्य नाही असं माझं म्हणणं आहे आणि उपमुख्यमंत्रीपद त्यांनी घ्यावं आणि त्यांच्या जागा जास्त पुढच्या वेळेला निवडून आणाव्यात. त्यांचा जर जास्त जागा निवडून आले तर मी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा द्यायला तयार आहे. तर पण वाद एवढाच आहे की त्यांचं म्हणणं आहे आम्हाला मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष द्या आणि अमित शहा यांच्या बैठकीमध्ये ते ठरलेलं नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. फक्त अर्ध्या अर्ध्या जागा लढवायच्या हे ठरलेलं होतं ही माहिती मला आहे, पण 50-50% सत्तेचा सहभाग द्यायचा अशा पद्धतीची काही चर्चा आता नाही आहे. आणि मग अर्ध्या अर्ध्या जागांच्या संबंधातही त्यांना मुख्यमंत्री पदाची मागणी आहे ती सोडून त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बसावं आणि अजून 1-2 मंत्रिपदं वाढत असतील तर त्यांनी घ्यावीत. आता 4 मंत्रिपदं मित्रपक्षांना मिळणार आहे, टोटल मंत्रिपदं 43 आहेत आणि त्यामधली 16 पदं दिली आणि आमची 4 मंत्रिपदं आम्हाला मिळाली, आम्हाला म्हणजे आमच्या 4 पक्षांना, तर 23 मंत्रिपदं जर राहतात बीजेपीला. त्यामुळे अर्धे अर्धे जर त्यांचं म्हणणं असेल तर त्या संबंधामध्ये चर्चा होऊ शकेल, फक्त मुख्यमंत्री पदाचा आग्रह त्यांनी सोडावा असं आमची त्यांना नम्र विनंती आहे.